यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणी फाटावरून कान्होपात्रा संतोष मस्के वय 30 वर्ष ही महिला आपल्या 2 लहान मुलांसोबत पायदळी जात असताना हिंगणी जवळील कोल्हापुरी बंधाऱ्यावर 4 लाल तोंड्या माकडांनी अचानक या महिलेवर हल्ला केला. यावेळी माकडांनी महिलेच्या हातातील पर्स हिसकावून घेत ती पर्स बंधाऱ्याच्या भिंतीवर बसून त्यातील सामान अस्ताव्यस्त करीत पाण्यात फेकून दिले. या घटनेने भयभीत झालेली महिला या ठिकाणी रडत बसली होती. दरम्यान बंधाऱ्यावरून जाणाऱ्या लोकांनी याबाबत विचारपूस केली असता त्या महिलेने घडलेला प्रकार सांगितला. या महिलेच्या पर्समध्ये रोख 35,000 आणि 1 तोळ्याची सोन्याची पोत असल्याचे समजते. दरम्यान काही नागरिकांनी याबाबत पाण्यात शोध घेतला असता 14,000 रुपये पाण्यात भिजलेल्या अवस्थेत सापडले, मात्र उर्वरित रोख आणि सोन्याची पोत आढळली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून समजते. MCN न्यूज मराठी करिता विक्की भिसे, महागाव, यवतमाळ.